सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत आणि आता डिक्लेअर होणार आहे आपल्या आजच्या एपिसोडचा तारा. सो प्लीज कॅन आय रिक्वेस्ट द जजेस टू कम ऑन स्टेज अँड डिक्लेअर द स्टार ऑफ द डे. अच्छा तारा महेश दादा सुप्रिया मॅम प्लीज. आणि युनॅनिमस आहे आजचं डिसिजन आणि आजचे सगळे परफॉर्मन्स चांगले होते. मी आजचा एक तारा डिक्लेअर झाल्यानंतर बाकीच्यांनी नर्वस व्हायची काही गरज नाही, तो 19-20 फरक असतोच, पण तरी आजच्या परफॉर्मन्सवर स्टार ऑफ द डे किंवा तारा ऑफ द दिवस इज विवेक राऊत. छान झाला एपिसोड. किती चेअर करतात ना सगळे विवेकला. एकदा एलिमिनेशन सुरू होते मग बघा कसे एकमेकाचे काढाल तुम्ही, त्यांना मला माहिती आहे. आता कसं की आज एलिमिनेशन नाही आहे त्यामुळे एव्हरीबडी इज नाईस अँड हॅपी सपोर्टिंग इच अदर कुछ नाही, बट देन व्हॉट विवेकने आज केलं ते प्रत्येकाने पुढच्या एपिसोडला करायचा प्रयत्न करा आणि हॅव अ हेल्दी कॉम्पिटिशन. मॅम तुम्ही पण काही बोला प्लीज. नाही मला सगळ्यांनाच सांगायला आवडेल, सगळ्यांनी खरोखरच तयारी केलेली आहे आणि ती तयारी सतत चालू ठेवायची आहे. इट्स अ प्रोसेस आणि ही सुरुवात आहे. सो आज विवेक आहे, उद्या अक्षता असेल, परवा स्नेहा, कोमल, किरण, निखिल, ज्योती आणि चिन्मय, मला सगळ्यांची नावं आली. मी बघत होते की मला नावं येतात का, कारण पहिल्या एपिसोडमध्ये ओळखायला वेळ लागली. हे सगळ्यांचं क्रेडिट आहे, मला माझ्या ओळखीच्या लोकांची पण नावं लक्षात राहत नाहीत, तुमची नावं लक्षात राहिलेली आहेत. सो ग्रेट जॉब गाईज. तर आज जाहीर झालेला आहे स्टार ऑफ द डे. असेच तारे तारका जाहीर होत जाणार आहेत. स्टार होता होता होणार आहे बॅक पायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. उद्या आहे 31 डिसेंबर स्पेशल एपिसोड, सो डोंट फॉरगेट टू वॉच इट. आणि हो, उद्या होणार आहे आपल्या या मेगा टॅलेंट हंट मधलं पहिलं एलिमिनेशन, पण तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. धमाल करण्यासाठी पाहत राहा बॅक पायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. Backpiper, Maharashtra's a superstar.